घेणे देणं न करता सपोर्ट करणार. अमाऊंट ऐकून आम्ही इतकं नाही पे करू शकत छोटे छोटे. ओके ओके पैशाचं सांगते म्हणजे ते न घेता एखाद्याची ऍडव्हर्टायझिंग करणं खूप मोठी गोष्ट असते. नाही यार पुऱ्या खाणार आहे. चार पाव कसा बसला ब्लाऊज? मस्त मस्त फिटिंग खूप सुंदर आहे. मला ना नेहमी प्रॉब्लेम येतो ब्लाऊजचा. मी बोईसर मध्ये सॅटिस्फाईड झाली का ब्लाऊज नाही म्हणजे ठेवणार आहोत. बार्बीक्यूचा स्टॉल असणार आहे पूर्ण. म्हणजे काय असतो तो प्रकार? बार्बीक्यू म्हणजे चिकनचे सगळे रोस्टेड प्रकार असतात पण व्हेजिटेरियन आहे. अरे बापरे नवल आहे व्हेजिटेरियन. सगळ्यात जास्त ब्लाऊज पेक्षा ते हात कमी आणि छान बसणार. इथला जो पार्ट आहे ना सुरुवात करते. तुम्ही ओळखता कारण आपला व्हिडिओ कधीचा होता? पावभाजीचा टाकलेला. कधी टाकला? महिना झाला. हो हा. तर तिला शिलायचं हे होत, ब्लाऊज शिवलाय तिचा. हातात आहे ऍक्च्युली दोघींनाही म्हणजे त्यांना उशीर झालाय पनवेलला जायचंय. तर साडी कुठे? जी मी फॉल बिडिंग केले ना ह्यांच्याच साडीचे एक मिनिट दाखवते. हा ही साडी आहे. ह्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. ह्या साडीला बिडिंग केलेलं, फॉल लावलेला, सगळा डोमी बनवला आहे ह्याचा. तर बॅक हुक आहे, प्रिन्स कट आहे. डिझाईन काय सांगितलं नव्हतं, थोडासा गळा वेगळा आहे. पण मी वाट बघत होते की साडेचारला येते आणि माझ्या फोनला रेंज गेला आणि ह्यांचा फोनच नाही. हे वाट बघतं साडेसहा साडेचार असं काहीतरी थोडस. कसा बसला ब्लाऊज? मस्त मस्त फिटिंग खूप सुंदर आहे. मला ना नेहमी प्रॉब्लेम येतो ब्लाऊजचा. साडीच घालत मी साडी नाही नेसत पण असं असतं ना कधीतरी नेसणार होतं ते छानच झालं पाहिजे. आज पहिल्यांदा मी बोईसर मध्ये सॅटिस्फाईड झाली का ब्लाऊज नाही. म्हणजे मी जो मापाचा दिलाय तोही तिचा हाईटला कमी वाटतो. जो दिलाय ना त्या एकदम अशा घरगुती लेडीज होत्या. पण शिवला त्यांनी फक्त हाईट कमी होती. त्यांनी जस्ट कोर्स केलेला आणि त्यांनी सांगितलं का द्या तुम्ही मला हे करा. मी कधीतरी साडी नेसते ठीक आहे कसा पण समाधान होते म्हणून मी दिलेला. पण तुम्हाला छान बसलेला. हा चांगला आहे. सगळीकडे मापाला तोच देते का? तुम्हाला अजूनही होतो. उंची कमी आहे त्याची. आणि मी तिला फोन करून विचारावं. मला बोलते मला त्यातलं काही कळत नाही. तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही फिटिंग करा पण मला काही डिझाईन आणि लेस नको. मला साडीचा कलर आणि डिझाईन आवडलं का मी घेते. त्याची क्वालिटीशी मला काही घेणं देणं नाही कारण मी हार्डली ती एक दिवस दोन तास तीन तास एवढीच नेसते. घालण्यात येते त्याच्यानंतर मग छानपैकी त्याचे वन पीस वगैरे शिवून घ्यायचे आणि मग परत शिवून घ्यायचे. हा म्हणजे आणि पॅडेड शिवला. आता आमच्या इकडे कॉलनीमध्ये आनंद मेळा आहे. किती हो? 25, 26, 27 ना? हो. गेल्या वेळेस पण त्यांचा स्टॉल होता. तर माझ्या काय फायद्याचा नाहीये कारण नॉनव्हेजचा आहे. पण त्या बोलल्या वेज तुमच्यासाठी काहीतरी बनवते म्हणजे नंतर हे करू. काय काय ठेवणार आहे? आम्ही ठेवणार आहोत बार्बीक्यूचा स्टॉल असणार आहे पूर्ण. म्हणजे काय असतं तो प्रकार? बार्बीक्यू म्हणजे चिकनचे सगळे रोस्टेड प्रकार असतात पण त्याची स्पेशल मशीन येते. हा काय त्या दिवशी सांगत होते तुम्ही. केलं जातं कोळशांवरती. तर आम्ही कोळसा न वापरता लाईट आणि गॅस वरती एक मशीन आहे ते वेगळं. त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल. मी व्हिडिओ बनवणार आहे. मी असू नसो पण व्हिडिओ मध्ये ते त्यांचं पूर्ण सविस्तर दाखवायचं आहे. त्या मशीन वरती सगळं केलं जातं. स्टीम आणि हीट वरती ते शिजवलं जातं. त्यामुळे कोळसा वापरून झाडं जाळून काय नाही जास्त पर्यावरणाला सपोर्ट करावा. ठीक आहे. गॅस वापरतो त्याच्याबद्दल त्याचं हे आहे. आणि दुसरं काय राहणार आहे? कोंबडी वडे असणार आहेत, मटण वडे असणार आहेत आणि स्पेशल म्हणजे वजरी असणार आहे. वजरी फ्राय म्हणजे वेगळा प्रकार असतो. आता तुम्हाला एक्सप्लेन नाही करायला. म्हणजे खातात जे खवय्ये आहेत त्यांना नक्की माहिती. भाकरी चपाती भाकरी पण असणार आणि वडे पण असणार. जे आमच्या मालवणी कोंबडी वडे असतात, मिक्स पिठाचे असतात. पण ते वेज ना? हो वेजच असतात. मग ते खाऊ शकते मी वेगळं तळा माझ्यासाठी. नुसता नसेल बुडवायला. नुसतं पुरी सारखं. ते पुरी सारखेच. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी पण तिकडे स्टॉल. कसं बनवतात येतं मला. माझा मुलगा, नवरा, फॅमिली सगळे खातात. आणि तुम्ही काय जे खाणारे आहेत ते सगळे फॅमिलीच ना माझी. नाही मी व्हेजिटेरियन आहे, प्युअर व्हेजिटेरियन आहे. अरे बापरे नवल आहे व्हेजिटेरियन. सगळं तर खूप छान आहे स्वभावानी. मला वाटतं
ज्या दिवशी आमची ओळख झाली त्यानंतर व्हिडिओ टाकायला मला उशीर झाला. बरेच त्याचे नेम असतात. मला वाटलं आता विसरलात तुम्ही. असं नाही, असं कधी होणार नाही. म्हणजे मी अगर केलं ना, मला ते परफेक्शन हवं असतं. उगा काहीतरी शूट करायचं, काहीतरी टाकायचं, एडिट जास्त होतं, मोठी होत. व्हिडिओ चांगला 1.5 तासाचा झाला, त्याला 15 मिनिटाचा. परत मी एकदा सांगेन, मला ब्लाऊज खूप आवडला, खूप आवडला. हा, त्याचा वन पीस शिविन की नाही, थोडं 4-5 फंक्शन मध्ये. नाही नाही, खरंच ऍक्च्युली. आणि मग मी त्याचा म्हणजे आवडलं का, मी ती साडी खूप रिपीट करते. माझ्या लक्षात नाही का ती रिपीट होते, पण माझी सासू म्हणतर मला सांगतात त्या, किरण बस झाली आता ही साडी. कारण सांगण्याचं हे असेल, कारण हे साड्याच घेत नाही आहे, तेच त्यालाच रपटावते. पण मी पाहिलं, मला थोडस फिटिंग जास्त वाटलं, पण तो समोरचा जो भाग आहे ना एकदम बॉब सारखा. आणि ती मी तिला एक महत्वाचं म्हणजे ना, मी जाडी असल्यामुळे माझे दंड हेवी आहेत ना, त्याच्यामध्ये पण जर व्यवस्थित शिवलं ना, ऍक्च्युली त्यांनी घातलं होतं आणि तेच नेमकं माझं बिघडवलं जायचं. आणि खूप दिवसांनी आज मला ते हात परफेक्ट मिळाले. ब्लाऊजपेक्षा ते हात कमी आणि छान बसले. इथला जो पार्ट आहे ना एकदम प्लेन बसला. तिला सांगते मी शॉर्ट व्हिडिओ पाठव म्हणून, तिने वेअर केला, पण तेव्हा मी म्हणले व्हिडिओ कसं, कारण तिला घाई आहे म्हणून. पण तो मलाही पाहिल्यानंतर एकदम असा परफेक्ट वाटला, म्हणजे त्यात काहीच असं हे नाही वाटलं. मी शिवते म्हणून पहिल्यांदा दिले, ती काय जास्त हे नाही करणार. तिने मध्ये मला टॉपसाठी विचारलं होतं, म्हणजे सुरुवातीला एक तिथं ओळख झाली, त्यानंतर आमच्यात बरं बॉन्डिंग चांगलं आहे म्हणजे पडतं. पण ते व्हिडिओ नाही टाकलं म्हणून कधीही तिने विचारलं नाही. ज्या दिवशी मी टाकलं त्या दिवशी मी तिला लिंक पाठवलं, ते मी गावी आल्यानंतर धन्यवाद झाला. आता परत तिने हे सांगितलं होतं, हे जे काय स्टॉल असतील त्याचं असलं तर नक्की सांगा. कसा आला रिप्लाय तुम्हाला आमचा? म्हणजे खूप सुंदर, सपोर्टिव्ह आहेत खूप. आणि कसं देणं न करता सपोर्ट करणं म्हणजे असं कसं? नाही, भरपूर युट्यूबर्सना माझ्या ह्याच्यासाठी हे केलेलं, पण मग त्यांच्या अमाऊंट ऐकून आम्ही इतकं नाही पे करू शकत. छोटे छोटे जे ओके पैशाचं सांगते, म्हणजे ते न घेता एखाद्याची ऍडव्हर्टायझिंग करणं खूप मोठी गोष्ट असते. नाही यार, पुऱ्या खाणार आहे, 4 पाव खाल्ले मी. 4 पुऱ्यांनी काय होणार? नाही कोल्हे पैसे मला दर व्हिडिओला मी 4 वडे आणत जाईन. नाही नाही, ऍक्च्युली मलाही माहिती, म्हणजे ठीक आहे मेहनत करतात त्यांचं तो कामच आहे. पण ज्यांचं उत्पन्नच खूप नाही आहे, म्हणजे ते स्टार्टअपच आहे, त्यांच्यामध्ये जेमतेम आहे, मग त्या सुरुवातीला बोलल्या पण मला, आणि नंतरही त्यांनी विचारलं की ह्याचे काय अमाऊंट असतात का. मला अजून मी सांगते, मी तो डोक्यातच प्रकार आणला. तुम्हाला मी केले तर कुठून ना कुठून काहीतरी बोलतात ना, देणं असतं ते परत काहीतरी. आणि ह्याच्यात माझं काय आहे, तुमचा ब्लाऊज आला ना माझ्याकडे शिवायला तर झालं, मिळाली त्याची फी. म्हणजे मेन कसं, आमच्या घरातले बरेच येतील, कारण मला फिटिंग परफेक्ट लागते. ती मला जर आवडला, मग आमच्या घरातले शोर असतात आणि किटकिट नाही झाली कोणाबरोबर, म्हणजे चांगला शिवतात आपण पण जाऊया. हा ते आहे. आणि मेन मुद्दा काय होता, ते म्हणजे ज्यांचं त्यांचं, असं नाही की तुमचं ऍड तुम्ही मला आधी सांगितलं, आपण ठरवून केलं, नाही झालं. पण तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आता जे काही आता 25-26 तर तिथं सुपान गर्दी राहणारच आहे, तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. एक आहे, घरातून ज्या कोणी काम करतात किंवा कसंही राहू द्या, आपण एक मैत्रिणी किंवा काय बॉन्डिंग असेल, ठीक आहे, त्यांचं खूप उत्पन्न जेव्हा होईल ना, त्यावेळेस मी स्वतःहून काहीतरी मागेन ना. ते पैशाची तुलना मी खरंच सांगते कधीही करत नाही, म्हणजे मोठेपणाचं नाही आहे का, म्हणजे 500,000 रुपये कमी होईन मी, पण माणसं कमी होईन का? माझं काय काम आहे, तुमचं कसं लोकांपर्यंत पोहोचायचं, ज्याचं आहे त्याची तुम्हाला ती मेहनत येते, मलाही लोकांपर्यंत पोहोचायचंय कुठं ना कुठं. आता मी काय तिला कधीही बोलले नाही की तुझं काय ब्लाऊज असेल किंवा तू शिवायला दे, त्यांनी काहीच विचारलं. तुमचा व्हिडिओ बघितला आणि म्हणजे तुम्ही जेव्हा मला हे दिलं, मग मी खूप दिवस, पण सगळ्यांचे परफेक्ट बसतात असंही नाही, मी स्वतः सांगते. म्हणजे कधी कधी होतात माहिती नाही, 19-20 होतात, पण मी एक पाहिलंय समोरचं जेव्हा माझ्याकडे देतो ना विश्वासाने की परफेक्ट बसेल, तर त्यांचा होतो. आणि मनात चल विचल असेल ना, नक्की काहीतरी गडबड होते. पण नाही खरंच, हा जो ब्लाऊज आहे ना, मी खरंच सांगते खूप छान बसला. मला खूप टेन्शन होतं, कारण पहिल्यांदा दिले, एक तर साड्या जास्त घालत नाही, म्हणजे नेसण्यात येत नाही, तिच्या बिघडलं तर साडी खराब. आणि मेन नंदेच्या मुलीचं लग्न आहे, नंदेने दिलेली साडी, हा मुलाचं, आणि त्यांनी दिलेली साडी आहे. आणि गाडी भारी मस्त चालवते. मला त्या दिवशी पालघरला जायचं होतं, म्हणजे काय करू, म्हणजे मी येते खाली, म्हणजे दुसऱ्या काळी तर कुणाला तर हे दिलं होतं तिने वाढदिवसाला, गायकवाड सरांकडे, हा संदेश गायकवाड सरांकडे, त्यांच्याकडे नेहमी घेतात, म्हणजे त्यांचे हे, तर त्यात हे करायला आले. मग हा ब्लाऊज दिला मला, चांगलं बोईसरला सोडलं, आणि जे डेअरिंग आहे, आणि त्या कोकणात जाणार आहेत, मी स्वतःहून सांगितलं मी तुमच्यासोबत एक दिवस येते, म्हणजे मला बघायचंय. ना यार, खूप हुशार आहे अशी, म्हणजे आणि स्पष्ट व्यक्ती आहे माझ्यासारखी, जे आहे ते आहे.
म्हणजे जेवणाचं बऱ्याच गोष्टीमध्ये जे काही कमी जास्त असतं ना त्याच्यावर आपण एकदा सविस्तर व्हिडिओ बनवूया की म्हणजे तेल हे ते काय प्रकार आहे, म्हणजे हानी जी आहे किंवा आम्ही डोळे झाकून जे खातो ना ते लोकांपर्यंत पोहोचायचंय. त्या दिवशी ती बोलली थोडंफार चर्चा करताना, ते माझा काय विषय नाहीये पण तो आपल्या शरीरासाठी आपण काय दुर्लक्ष करतो ना ते एका दिवशी निवांत तिच्याकडे काहीतरी जेवायला जाते तेव्हाच करते ते. डायरेक्ट असं नाही करणार, सगळ्या गोष्टी कसं फ्री मध्ये देणार. कोकणामध्ये जे नॉनव्हेज नाही खात म्हणजे असं रेअरली भेटतात कोकणात नॉनव्हेज ना, मग त्यांच्यासाठी काय असतं ते जे आम्ही बोलली कोंबडी वडे, तो एक मिक्स पिठाचा वडा सारखी असते, त्याच्याबरोबर ना काळ्या वाटाण्याची उसळ बनवतात. बघूया बघ कधी उजेडता दिवस ते बघायला पाहिजे. तर मी फक्त बॅक कॅमेराने हा ब्लाऊज दाखवते, तिने घातल्यानंतर ऍक्च्युली कॅमेरा काढायला हवा होता. हा ब्लाऊज आहे, ऍक्च्युली ही जी हाईट आहे ना त्यांची थोडीशी त्या ब्लाऊजला कमी होते. मोस्टली ह्या थोड्याशा हेल्दी आहेत माझ्यासारख्या, माझ्या जास्त नाही आहे तेवढ्याच आहेत इनडायरेक्टली. मग मला ते लक्षात आलं, म्हणजे आता ह्यांना फोन कसं करू. मी विचारलं तरी दुपारी बोलतात नाही 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 मला तुम्ही मला काहीच माहिती नाही. मग माझ्या अंदाजाने वाढवलं, त्यांना पॅडेड हवा होता आणि हात छोटे हवे होते. मी त्यांना म्हटले काठ आहे थोडंसं जास्त ठेव का, त्या स्पष्ट बोलल्या की कसलं सूट होतं मी हेही विचारलं तुम्हाला. त्या बोलल्या की तुमच्या मर्जीने ठेवा. म्हणजे पहिलं हे इम्प्रेशन असतं, हे जरा ब्लाऊज बिघडलं तर तुम्ही काही म्हणणार नाहीत, गपचूप घेऊन जातील, पण परत येतील माझ्याकडे ह्याची खात्री नाही म्हणून मी विचारलं. पण खरंच ब्लाऊज खूप छान बसलाय, ह्यांचं ऐकून तरी माझ्याकडे या. नाही खरंच सांगते म्हणजे अरे खूपदा काय होतं माहितीये का, रिप्लाय नसेल ना व्हिडिओ मध्ये तर लोक तरी कसे येणार. मी याच्यावरचा रील्स वगैरे बनवून, माझा मुलगा पण युट्यूबर आहे त्याच्याकडून रील्स बनवून. ओके हा हे बघा असा गळा आहे, हा गळा ऍक्च्युअली इतक्यासारखा आहे, ह्याच्यात व्यवस्थित दिसत नाहीये आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय. त्यांचा शॉर्ट 15 सेकंदचा अर्धा मिनिटाचा जो काही असेल तो ह्याच्यात काय होतंय सांगू, कोण व्हिडिओ मध्ये यायलाच म्हणजे रील पाठवतच नाही. मग तेव्हा काय होतंय लोकांना काय वाटतं की शिवतेही पण येतच नाही तर कसं शिवते हेही कळत नाही ना. मुळात माझ्या व्हिडिओमध्ये कुणाचा जास्त करून रिप्लाय येत नाही, मीही विचारत नाही, त्यांचा रिप्लाय आला त्याच्यावरून कळतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा घुड्या बिड्या दिसतील पण तुम्हाला घातल्यानंतर कसा बसलेला खूप सुंदर, खूप सुंदर असं बघ. हा मला ब्लाऊजचे हात हा शॉर्ट असले तरी ओके, ते शोल्डर उतरले नाहीत हा आणि फिटिंग कम्फर्टेबल वाटला. म्हणजे कधी कधी असं होतं ना ब्लाऊज घातलं का असं काहीतरी घातलंय गच्च काढा एकदा, रेग्युलर टी शर्ट आणि जीन्स वापरणारी बाई त्यामुळे तुम्हाला कॅटरर्सचा बिझनेस आहे, मी त्याच्यात कम्फर्टेबल असते. साडी म्हणजे कोणाचं लग्न असेल तर आणि पाडवा आणि ह्या दोन गोष्टी सोडतो आणि होळीला नाही गुढी पाडवा आणि दिवाळी ओके एवढंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझा आणि साडीचा संबंध, मग तुम्ही विचार करू शकता का कधीतरी घातल्यावर तो कम्फर्टेबल वाट, जीव गुदमरला नाही पाहिजे. म्हणजे साडी ती अडीच दिवसभर ऍक्च्युअली ब्लाऊज मुळे साडीचा गेटअप येतो आणि तो गळा मी तुम्हाला सांगितलं असं दाबून ठेवलंय कोणीतरी असं आणि मग साडी घेऊन तसंच फिरायचं, मग आपला मूड नाही होत कोणाशी बोलायचं, कधी एकदाची साडी सोडतोय आणि मग बाकीची कामं करतो. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सारख्यांच्या बाबतीत होतात, कधीतरी साडी नेसणार किलर नेसतात त्यांचा फरक पडतो. फॅन बंद आहे दोघींना, खूप गरम होतंय. रिप्लाय जनरल जे आहे ते दिलंय आणि खरंच सांगायचं, खरं सांगते यांनी माझ्या व्हिडिओ नसत्या टाकल्या आणि मला युट्यूबवर जरी कळलं असतं की कोणीतरी ब्लाऊज तर मी तिकडे पहिली पोचते, कारण माझा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मला ब्लाऊज नाही ब्लाऊजचं खूप जणांचं आणि कधीतरी नेसणार तर ती छान आणि परफेक्ट हवी असं मला तरी वाटत. आणि मी डोक्यात काय ठेवलेली 20 तारखेचं लग्न सांगितले, 20 तारखेला हवं असेल, मी नऊवारी शिवण्यात मग्न. आणि काल फोन आला त्यांचा की मी उद्या जाणार आहे, ऑलरेडी 5 नऊवारी होते त्यांचं डेट, तेही विरारला आता 8:30 निघतील. मी एक तास कसंही करून ऍडजस्ट केलं, घाई शिवलं तरी हा ब्लाऊज परफेक्ट बसला. पण तुम्ही जेव्हा देताना समोरच्यावरती विश्वास ठेवा, मग ते एक हे असतं की बाबा नाही चांगलंच होणार. आपण बोलतात ना ते मनात पालतुकली ना निगेटिव्हिटी असली ना मग गेले चालेल चला उशीर होतोय खाली बावचे दोघींच्या नावाने शंख मारतील हे पण बोलतायत उशीर होतोय म्हणून काढून घ्या. आणि मी तिला बोललेली पण मला तुम्ही नाही आलं तरी तो फिटिंगला बसला असता. आणि मी धन्यवाद करेन कारण इथून तिला अर्धा तास लागतं ना. टाटा हाऊसिंग इथून हे पिन काढ फक्त. आणि जे काही जेवणाचं केलेलं आहे तो व्हिडिओ चेक करा. आणि कॅन्टीनचा व्हिडिओ कधी करायचा लवकर, आता कसं आहे ना शाळांना सुट्टी आहे, सुट्टी आहे ना, त्यामुळे मेनू नाही बनत आहेत खूप सारे, खूप सारे नाही बनत आहेत म्हणजे रेग्युलर जे थोडेफार जे म्हणतात मोमोज तेवढंच. एक मिनिट, तर जे काही असतील ते एकदा चेक करा आणि ऑर्डर द्या. खरंच खूप मेहनत आहे आणि त्याच्याबरोबर 10-12 जण आहेत त्यांनाही काम मिळतं.
चांगली शिकली सवरलेली आहे. रामनवमीची 250 पुरणपोळ्यांची ऑर्डर होती, एक पण पोळी दिली नाही. घेऊन की नाही रविवारी पण ऑर्डर माझ्याकडे. हा आणि एक आहे जे आहे ते खरं बोल, रविवारी आमच्याकडे काजूच्या भाजीची आणि पुरणपोळी आळू वडी असं. नको तोंडाला पाणी सुटा लागलंय. मॅनेज नाही, हिने सांगितलं मला जायला वेळ नाही मिळाला. बघूया त्या दिवशीची ऑर्डर असेल तर वेळ मिळाला तर. सर गेटवरती नाही नाही मला ते बनवत गेटपर्यंत येणं सोपं आहे, आतमध्ये भूल नाही. मला ऍक्च्युली ते बनवताना व्हिडिओ करायचं. कोणतं तारीख येईल? रविवारी 20-21 तारीख आहे. बघूया बघूया, फोन कर जमलं तर. तर आजचा व्हिडिओ आम्ही दोघी इथं संपवतो. मला जसं सपोर्ट करता तसं तिलाही सपोर्ट करा. ह्या एरियातले सगळे ब्लाऊज शिवायला या, चांगलाच फिटिंगचा भेटेल. जे हाऊसशिव ब्लाऊज घालणार आहेत, कधीतरी माझ्यासारखे घालणार आहेत, त्यांना परफेक्ट हवे. हिच्यावर विश्वास असेल तर या आणि खाती देतो. बिघडलं तर हिच्याकडे जा, फिटिंग करून द्या. कागदनं मग कळत नाही तिला याच्यातलं. तर चालेल चालेल. अशा आहे ज्या मैत्रिणी भेटतात ना, त्यामुळं मग एक आपल्या सोबतीला कोणीतरी आहे असं वाटतं की आपण करतो तर काम असं. ऍक्च्युली ती आरामात सगळ्या मैत्रिणींनी मला सांगितलं तो ब्लाऊज बिघडला पहिला, मी त्या बाईकडून शिवून घेतला. मी गार्डन मध्ये खूप अपसेट वगैरे होती. परवाचीच गोष्ट म्हणजे तुमच्याकडे द्यायचे, मी बोलली थांब अजून एक मैत्रीण आहे तिच्याकडे देते, हा तू दे पहिली. तर आम्ही रेग्युलर दिसणारे आहोत, आम्ही नाही घेऊ शकत. तुझा पहिला आणून दाखव, मग मी आता विश्वासाने नेऊन दाखवणार. आता सगळं जमलंच असतं. गार्डनमध्ये मी सांगून आले का मी येते आणि मी लगेच निघणार आहे. आणि मेन कसं, काल हे झालं तरी मी ते ऍडजस्ट करून शिवले. घाईत सुद्धा कधी माझ्याकडून ब्लाऊज बिघडत नाही. नाही तू एवढ्या विश्वासाने इतकं लांब पडतं, तिला कुणी ना कुणी भेटलं असतं. अर्धा पाऊण तासावरती त्या गाडीला पेट्रोल घालून ये ना. जेव्हा जे आपण चान्स देतो ना दुसऱ्यांसाठी, जेव्हा घरातले गल्ल्यातले सगळे टेलर उलथापालथ घालून झालेली आहे. तो एवढा एक होता आपला, आणि ज्यांनी चांगला शिवला ते मुंबईला शिफ्ट होतात. बघा आता तुम्ही ते नाही होणार आहे. चला फोन येतो भाऊजींचा. मोठा प्रॉब्लेम होतो की नाही होतो होतो शिफ्ट होता. मग परत नवीन नाही. माझे बरेच असे आहेत की जे गेले तिथून मला कोरियरने ब्लाऊज पाठवतात. एकेकांचं खरंच फिटिंग खूप छान बसते. चालेल चला, एवढा छान रिप्लाय आला. बघूया आता कसं आहे. तो फोन वाजतोय त्यांचा.